आज या महारोजगार मेळाव्यासोबत अनेक चांगल्या इमारतींचं त्या ठिकाणी आपण उद्घाटन केलं। विशेषतः जो बारामतीचा बस स्टँड आहे हा एखाद्या एअरपोर्टसारखा वाटावा अशा प्रकारचा बस स्टँड बारामतीला मिळालेला आहे। किंवा या ठिकाणी बारामतीमध्ये पोलीस स्टेशन असेल, पोलीस उपमुख्यालय असेल किंवा पोलिसांकरता क्वार्टर्स असतील, हे सरकारी बांधकाम आहे असं वाटतच नाही, एखाद्या कॉर्पोरेट कंपनीचं ऑफिस असावं अशा प्रकारचं पोलीस उपमुख्यालय दादा तुम्ही बारामतीकरांना दिलाय। आता दोन गोष्टी यातनं होतील। पहिले तर माझ्या मागे लोक आता लागतील की आम्हाला बारामतीलाच पोस्टिंग द्या, कारण एवढं चांगलं कार्यालय आणि एवढं चांगलं निवासस्थान हे केवळ बारामतीलाच उपलब्ध आहे। आणि निश्चितपणे एक गोष्ट या निमित्ताने मी दादा तुम्हाला विनंती करू इच्छितो, तुम्ही स्वतः लक्ष घालून इतक्या चांगल्या इमारती बांधल्या, मला तर आता मोह होतोय की आपल्या पोलीस विभागाच्या जेवढ्या इमारती आहेत त्याचं PMC म्हणून तुम्हालाच नियुक्त करून टाकावं, म्हणजे सगळ्या इमारती चांगल्या होतील। अर्थात दादा मला हळूच हे म्हणू शकतात की PMC का खातच मला द्या, मी चांगल्या इमारती बांधतो, ते देणार नाही, ते माझ्याचकडे ठेवेल, पण तुमची मदत मात्र सगळ्या चांगल्या इमारती बांधण्याकरता निश्चितपणे घेईल। अतिशय सुंदर या इमारती या ठिकाणी झाल्या। मला असं वाटतं की बारामतीच्या वैभवामध्ये भर घालणाऱ्या आणि शेवटी सरकारी ऑफिसेस हे चांगले का असू नये, सरकारी ऑफिसेस हे चांगलेच असले पाहिजेत, कारण ज्या ठिकाणी जनता जाते त्या ठिकाणी ऑफिसेसही चांगले असले पाहिजेत आणि अधिकाऱ्यांमध्येही लोकाभिमुखता असली पाहिजे। आणि मला विश्वास आहे चांगल्या ऑफिसेसमध्ये बसल्यानंतर अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांनाही चांगले विचार येतील आणि लोकाभिमुखतेनं लोकांच्या तक्रारी दूर करण्याचं काम ते निश्चितपणे करतील। म्हणून मी आज आपला अधिक वेळ घेणार नाही, पण या सगळ्या इमारती माननीय अजितदादांच्या पुढाकाराने या ठिकाणी झाल्या आणि अतिशय सुंदर झाल्या, त्याबद्दल त्यांचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो।